जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतो आहोत शिवचरित्र मला चौथ्या भागात बघितलं कावजी मल्हारेने शिवान मंगल किल्ल्यावर गणिमय कामाने युद्ध करून शिवान मंगल किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला आणि फतेका नावाविरुद्ध जबरदस्त मोहीम करून मोठं युद्ध आरंभ केलं बघूया शिवचरित्र मला भाग पाचवा बेलसरच्या फतेखाण्यां छणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मारणीची पसार झाले ते पुरंदरावरती आले झेंड्याची तुकडी खरामध्ये साप कापली जाणार होती बागवा झेंडा शत्रूच्या छाती पाडणार होता पण बाजी जयजाच्या बाजुरीमुळे तुकडे आणि झेंडा बचावले तेही गडावर आले रात्रीची वेळ पूर्ण विजयपणे एक धडक महाराजांनी आक्रमकशाही छावणीवर मारली होती महाराजांनी लगेच आपल्या सगळ्या शेणीला हुकूम दिला की पुरंदरगडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्याचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा मावळे तोडीत कामाला लागले डोंगरावर धोंड्यानं काय तोटा उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहान मोठे ढिगारी घडीभरात जमले महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले आता मार बसल्यावर चिडलेल तर फतेखान आपल्या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चालू करून येईल आणि तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणी त्याच्यावर कसलाही मार करू नका येऊ द्यात त्याला वर आम्ही इशारत करू आणि मग तुम्ही शित्रोड्या मोठमोठ्या धोंड्यांचा मारा करा सोपं काम स्वस्त काम शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याचे आणि या सहस्य वयात महाराजांना परवडणार नव्हतं युद्ध साहित्यही कमी मावळे सैन्य कमी त्यावर महाराजांनी दगडधोंड्याची लढाई चूक कजली बिनभांडवली धंदा पासाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे दगडी से सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते महाराजांचा अंदाज अजूक ठरला उजळत्या उजळत फतेहान सैन्य करून पुरंदराच्या उत्तर पाय त्याशी दौडत आला तफान आणि प्रचंड परंदर त्याच्यासमोर उभा होता आधीच्या मावळी तडायकांनी खान चिडला होता त्याने आपल्या फौजीला घोड्यावरून पाय ओतार होऊन एकदम यलगार करण्याचा हुकूम दिला सुलतान ढवा म्हणजेच एकदम हल्ला शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडले त्यांच्या युद्धगडाना दनावून लागल्या पुरंदरगड पुरंदरगडी एकदम शांत होते चिडचिड दडलेले होते फते खानाची फौज गडावर धावून निघाली होती आणि गडाच्या निम्म्यापर्यंत चढली शत्रू आलेला आणि गर्जना सुरू झाल्या शिंगे फुतकारू लागली आणि मग एक लहान मोठे धोंडे गडावरून उतरून धाड 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 गुड्या घेत फतेहखानाच्या सैन्यावर तुटून पडले एका काका दोन 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 पावस झाड शिया सैन्य दगडांचा वर्षा पाहून चकितच झाला थडात थड मार बसू लागला कुणी मिलो फारजण जखमी होऊ लागले हा महाराज श्वसनाच्या पलीकडात होता पथकारांना खालवला दगडांचा येणारा वर्षावर दिसत होता तो थक्कच झाला आणि म्हणाला ये पथरंग की भाऊचार हय आता मावळ्यांना चेव हलता होता केवळ दगड धोड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गणिम हैराण केला होता गणिमा रडत धरड तोंड फिरून गडाच्या त्या उतारावर म्हणून धावत सुटला होता उड्या मारीत पडत घसरत दगडांचा मार खाते शाहिशेने उधळलं गेलं होतं जणू वादळातला पाला पाचवला आणि या फतकाने ज्याचा फळी फुटली होती महाराज आपल्या सैन्यानेशी गडावून बाहेर पडलं गणीवर तुटून पडलं अखेर फतिकान सासवडच्या दिशेने पळत सुटला येथून सासवड फक्त दहा किलोमीटरवर गणीम सासवड गावचा आहे आसरायला घुसला मावळ्यांनी पाठला करून त्याला जोडपून काढलं फतेखान कसा कसा उंजळ्याची धूम पळत होता विजापूरच्या दिशेने त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठीने एकाच वेळी पार उधळून लावलं होतं आणि फतेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानच्या सैन्याची कमीत कमी वेळात आणि कमीत कमी युद्ध साहित्यानेशी पूर्ण पराभव केला कोणाची जादू कोणाचा चमत्कार हा गणमी कावाच्या शक्तीयुक्तीचा परिणाम जादू चमत्कार विचारपूर्वक आपल्या लहानशा प्रचंड शाही शक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचं चिंतन इथं दिसून येतं पुरंदर गडावरती किती माणसं होती अवघे हजारभर माणसं प्रत्येकानाक का सैन्य किती होतं दहा हजाराचं सैन्य त्यांच्याकडं काय होतं बंदुका होत्या घोडे होते हत्ती होते उंट होते आणि त्यात मोठ्या माराच्या तोफा होत्या पण महाराजांकडं काय होतं महाराजांकडं होते बस फक्त या सह्याद्रीचे दगडकोटे आणि होत्या त्या गोपने महाराजांचं सैन्य कसं होतं महाराजांचं सैन्य लंगोटी म्हणलं होतं अवघ वय वर्षे सतरा ते अठरा ह्या मेळ्यातलं हो? सैन्य सारी चंडी लगोटीतली पोरं आणि त्यातली त्यात काही होतेच तो भाजी ले ले तर बाजी पासलकर सारखे साठ सत्तरी गाठलेले व्यक्तिमत्व तर फतेखानाचं सैन्य सर्व कसलेलं मुरलेलं अनेक लढ्या लढलेलं आणि मग नेमकं फतेखान नेमका कसं काय नेमका पराजित झाला पराजित केला त्याला मात्र फक्त छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रानं आणि त्यातली त्यात ह्या सह्याद्रीच्या माऱ्यानं सह्याद्रीनी पुन्हा साथ घातली ज्या शहाजीराजांना मात्र माहुली किल्ल्यावरती ज्या पद्धतीने आश्रय दिला आणि शहाजीराजांनी स्वराज्याचं स्फुलिंग ज्यावेळेस पहिल्यांदा स्वराज्य निर्माण करण्याचा घाट घातला होता ह्याच सह्याद्रीला शहाजीराजांनी साथ दिली ती पण ती साथ मात्र शहाजीराजांना शेवटपर्यंत बसली नाही पण आज मात्र छत्रपती शिवरायांच्या पाठीमागा सह्याद्री मात्र सिंहासारखा उभा राहिला आणि अखेर मात्र फतेखानाला मात्र हा सह्याद्रीचा नाद सोडून मात्र पळावा लागलं आणि अखेर मात्र फतेखान पळत सुटला आणि इथेच मात्र शिवचरित्र मला भाग पाचवा मात्र येथे समाप्त पुरंदर रोमहर्षक मात्र युद्ध आणि कशाप्रकारे मात्र दगड आणि धोड्यांच्या पुढे फतेखानाचं सैन्य अक्षरशः चिरडून निघालं हा रोमक प्रसंग मात्र हा शिवचरित्र मला भाग पाचवा यामध्ये मी योगी ठाणगे तुम्हा समोर सादर केला तर चांगला वाटला असेल माझ्या छत्रपतींचा इतिहास तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका आपल्या राजाचा इतिहास आपणच मात्र जगभरात प्रसिद्ध केला पाहिजे बस एवढंच तुम्ही सर्व मावळ्यांच्या चरणीवर प्रार्थना करतो आणि हा भाग छत्रपती शिवरायांच्या चरणावरती समर्पित करून हा भाग इथेच समाप्त करतो जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज